पनवेल उरण परिसरात असलेले विविध महत्वाकांक्षी प्रकल्प आणि त्या पार्श्वभूमीवर अत्यंत वर्दळीचे असलेले कळंबोली सर्कल विकसित करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी कळंबोली सर्कलचा विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून मंगळवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये त्यांनी कळंबोली सर्कलच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नेमा असा सल्ला सिडको आणि इतर यंत्रणांना दिला आहे. त्यामुळे पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली ते पनवेल उरण जेएनपीटीकडे जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. प्रवासी वाहतूक कळंबोली एमजीएम सर्कलीतून 24 तास मार्गक्रम करीत असते. त्यामुळे कळंबोली सर्कल हे ठिकाण रहदारीचे आणि महत्वाचे जंक्शन असल्याचे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच भेडसावत आहे. तसेच अनेकदा तासन तास ट्रॅफिक जाम होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन आणि वेळ वाया जाते. त्यामुळे वाहतूक कोंडीतून पनवेलकरांची मुक्तता करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली होती. त्या विनंतीनुसार दिल्ली येथे बैठक संपन्न झाली. जेएनपीटी आंतरराष्ट्रीय बंदरामुळे उरण पनवेल परिसरात अवजड वाहतूक ही डोकेदुखी ठरली आहे. याचा सर्वाधिक परिणाम वेगवेगळे रस्ते एकत्र येणाऱ्या कळंबोली सर्कलवर झाला आहे. मुंबईहून पुणे पनवेल अलिबाग गोवा दिशेने जाणारी वाहतूक, ठाणे आणि मुंबऱ्याहून जेएनपीटी पुणे अलिबागच्या दिशेने जाणारी वाहतूक, या सगळ्यांसोबत स्थानिक वाहन चालकांना दररोज ये जा करण्यासाठी कळंबोली सर्कल पार करावे लागते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमाने उड्डाणे घेऊ लागल्यानंतर मुंबईतील एअर ट्रॅफिक कमी होईल, मात्र नवी मुंबईतील रस्त्यावरील कोंडी वाढू नये. या पार्श्वभूमीवर कळंबोली वाहतूक सर्कल विकसित करणे आवश्यक असणार आहे. जेएनपीटी सिडको आणि राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने एकत्र येऊन प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या सीमा भागातील रस्ते विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामधील पॅकेज 4 पर्यंतची कामे पूर्ण झाली असून पॅकेज 5 मध्ये कळंबोली सर्कल आणि विमानतळाच्या वहाळ बाजूकडील एक्झिटवर रोटरी प्रकारचे चक्रकार बेट तयार करण्याचे प्रस्तावित आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिल्लीत बैठक आयोजित केली होती. उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, सिडको, जेएनपीटी आणि एनएचआयचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सध्या असलेल्या सल्लागारांसोबत आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार घेऊन पुढील 20 वर्ष पुन्हा नूतनीकरणाची गरज लागणार नाही असे नियोजन करण्याचा सल्ला गडकरी यांनी उपस्थितांना दिला. कळंबोली येथे बेट विकसित करताना सिडकोच्या जागेची गरज लागणार असल्यामुळे सिडकोने जागा इतर कारणांसाठी न देता यासाठी राखीव ठेवावी अशा सूचना देखील दिल्या. लवकरच पनवेलकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणार असल्याचे नामदार नितीन गडकरी यांनी बैठकीत सांगत पनवेलकरांना मोठा दिलासा दिला आहे.